बघा, मी गाडीतच तुमचा चेहरा बघितला होता, कसा नुसता झालता. तेव्हाच तुम्हाला विचारणार होतो, पण मुद्दामच विचारलं नाही. म्हणलं तुम्ही शांत झाल्यावर तुम्हाला विचारावं. झालंय का सांगा तर. तुम्ही माझ्या संग असं न बोलता राहू नका. मला ती गोष्ट नाही सहन होत. बघा तुम्ही बाकी काय वाटेल ते करा. काय माझ्यावर का चिडालाय तुम्ही? मग कोणावर चिडू मी? खर तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमच्यावर चिडण्यात काही अर्थच नाहीये. मीच मूर्ख की तुमच्या बरोबर इथे आले का? यायलाच नको होत. त्याचा ह्याच्याशी काय संबंध आहे? हेच तुम्हाला कळत नाही. काय कळत नाही मला? जाऊ दे, मला नाही बोलायचं. तू असं करू नका. काय ती पूर्ण बोला की अर्धवट सोडून असं डोक्यात भुंगा सोडू नका. म्हणजे मला कळलं पाहिजे माझी काय. नाही कळणार तुम्हाला, नाही कळणार. मला एक सांगा अधिपती, मॅडमने तुम्हाला अचानक मला आणायला कसं पाठवलं काल? म्हणजे असं अचानक काय झालं? का अचानक काय? म्हणलं की त्याच खरंच वाईट वाटलं. कालचा दिवस चांगला होता म्हणल्या त्या. म्हणताना त्यांनी पाठवलं मला का? हेच म्हणूनच मी म्हणते तुम्हाला नाही कळणार. काय नाही कळणार? तुम्हाला काय म्हणायचंय? मुद्दाम पटवलं त्यांनी मला. हो तसंच आहे ते अधिपती. हे बघा, मॅडमना कळलं असणार की मला फुलपगारे सरांचा पत्ता लागलाय. मग मॅडमना सरांना वेळेत गायब करायचं होतं, म्हणून हसू नका म्हणून त्यांनी तुम्हाला मला आणायला पाठवलं काल. माझ्या हातची संधी गेली तुमच्यामुळे अधिपती. कळतंय का तुम्हाला? मॅडमचं खरं रूप तुमच्या समोर आलं असतं, ते त्यांना नको होतं, म्हणून त्यांनी तुम्हाला मला आणायला पाठवलंय. काय खरं रूप? उगच ना तुम्ही फराचा कावळा करायला माहितीये काय? उगच नाही ती विचार करू नका तुम्ही आता करत असा. आईसाहेबांनी एवढं मोठं मन दाखवलं, तुम्ही मागचं सगळं सोडून दिलं, त्याच्यात मी शंका घ्यायला येत आहोत. हेच मला माहित होतं तुम्ही असं काहीतरी बोलणार, म्हणून मी संपूर्ण प्रवासात मी काहीच बोलले. कितीही सांगितलं तरी तुम्ही मान्य करणारच नाही, मला माहित होत. पटणारच नाही तुम्हाला. असं बोलू नका तुम्ही अजून आईसाहेबांनी ओळखलेलं नाहीये. असो, मला तुमच्याशी आयुष्यावर बोलायचं नाहीये. तुम्ही झोपा, दमला असाल ना ड्राईव्ह करून. नमस्कार मॅडम. नमस्कार जयदेव दादा, कशा आहात? हो बरा आहे की मी. तुम्ही कसा आहात? खर तर मीच फोन करणार होतो, पण बरं वाटलं. अहो स्वतः अधिपती राव येऊन अक्षराला घेऊन गेले. आता कसं आहे जयदेव दादा, सुनबाईंची चूक होती, त्यांनी लईत आणून धरलं होत, आणि आता त्या जर त्यांची पैज हरल्या म्हणल्यावर त्यांचा शब्द तर पाळायला पाहिजे का नाही? हा बरोबर आहे मॅडम तुमचं, पण सून आहे ना तुमची. अहो म्हणताना तर आम्ही मागचं सगळं विसरून आता पुढे जातोय. हा बर ते जाऊ द्या. आम्ही तुम्हाला कशाला फोन केला होता माहितीये का? आम्ही तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी फोन केलता. कशाचं? अहो रंगपंचमी आहे आमच्याकडे जोरात असते बर का रंगपंचमी. हा तेव्हा सगळ्यांनी यायचं. इन बाईंना पण सांगा, हिराबाईंना सांगा, आम्ही निखिलला आमंत्रण देऊच. हो हो सगळे जण येतो आम्ही. काय या सोहळ्याला घरातली सगळी माणसं आम्हाला इथं पाहिजेत. आणि तुमच्या घरात चूल पेटवायची नाही बर का? हा इथंच यायचं जेवायला. हो हो येऊ ना येऊ, मी सांगतो सगळ्यांना. या या नक्की, आम्ही वाट बघतोय. हा चला ठेवतो फोन. हा या काय म्हणताय, कसा झाला प्रवास? झाला चांगला झाला. कुठे गेलता? ओ ते जरा नाशिकला गेलो. नाशिकला गेलता तुम्ही? आम्हाला वाटलं कुठं कोकणा बिकनात गेला असाल समुद्र किनारी. हे नाशिकचं काय एकदम काय देवदर्शनाला वगैरे गेलता काय? म्हणजे काय? हो काय झालं, मास्तरीन बाईंनी कळलं तिकडं फुलपाखरे सर आहेत, तिकडे पत्ता लागला त्यांचा कुठेतरी, त्यांच्या मिसेस होत्या तिकडे ऍडमिट, असं कळलं म्हणताना मग बघायला गेलतो असं. असं
म्हणजे त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलता. तसंच समजा म्हणजे काय? आला ना आमच्या ध्यानात आलं, आमच्या विरुद्ध पुरावा गोळा करायला गेलता तुम्ही, बरोबर? नाही नाही, म्हणजे मी आता बघा मास्तर बाजनी मी म्हटलं तरी तस. बरोबर, असू दे असू दे, पण याचा अर्थ काय ना अधिपती, अजून बी त्यांचा आमच्यावर काही विश्वास नाही. म्हणजे आम्ही किती बी चांगलं वागलो तरी त्या आमच्याकडं त्यांच्याच नजरेनं बघणार. जाऊ दे, काय कर नाही तर डर कशाला. आणि कसं आहे शेवटी कधीतरी कधीतरी त्यांना आमच्यातला चांगुलपणा दिसलच. काय नाही हो, म्हणजे काय ते जाताना पण त्यांनी मला काय सांगितलंच नाही कुठं चाललोय काय. चला म्हणजे चला. राहू द्या अधिपती, पण आम्हाला ना वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, या सगळ्यामध्ये तुमचे लई हाल होत्यात. पण अधिपती, आम्ही तुमच्या आई आहोत, आमच्याकडनं तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे. चांगली बाजू मास्तरांना दिसायची. दिसल दिसल कधीतरी. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आम्ही बोलतो त्यांच्याशी. काय या हो, गरम गरम चहा घ्या. अग आताच चांगली होऊन आलीस, दगदग झाली असेल, कशाला चहा केलास? अहो नाही हो, बायकांना घरच्या कामाने दगदग नाही होत, उलट आनंदच वाटत. घ्या. अगं भलताच गोड झालाय चहा. अग बाई हो, थांबा थांबा ठेवा, मी दुसरा करून आणते. तुझा आनंद त्यात उतरलाय अख्खा चहा, त्यामुळे गोड झालाय चहा. काय हो तुम्ही पण, उगाच ना मला काहीतरी. काय झालं, एवढे कसले असताय दोघ, एवढा कसला आनंद झालाय? काही नाही ग, काही नाही. तुला चहा हवाय का, मी चहा आणते तुझ्यासाठी. नको नको नको, दमून आली असेल ना चांगली. पर ते सगळं जाऊ दे. वसू मावशी काय म्हणते, कशी आहे ती? अगदी मजेत आहे. विचारत होती मला आता इराचं लग्न कधी करणार. मग सांगायचं ना तिला, सगळं ठीक झाल्यावर करू. सगळं ठीक झाल्यावर म्हणजे काय? काय म्हणायचं काय तुला? मला काय म्हणायचंय हे तुम्हाला चांगलंच माहिती. सगळं व्यवस्थित झालंय आता. असं तुम्हाला वाटत बाबा? नुसतं वाटतंय नाही, जाणवतंय मला ते. अग होळीच्याच दिवशी अधिपतीराव अक्षराला तुझ्या समोरच घेऊन गेले ना? हो बरोबर आहे, पण ताई स्वखुशीने नाही गेली, जाताना तिने आटी घातल्याच ना. इरू अग, संसार म्हटलं की तडजोडी ह्या कराव्याच लागतात. आणि काय ग, तिने तुझ्यासाठीच तर स्वतःच्या लग्नाची तडजोड केली ना, विसरलीस का तू? आई अग, अजूनही किती वेळ भूतकाळातून कुष्ट उपसणार आहेस तू? हिरू हल्ली तुझं तोंड जरा जास्तच वाजत असं नाही वाटत का तुला? येऊन जाऊन त्या अक्षराच्या संसाराला डागण्या लावत असतेस. आई काहीही झालं तरी लगेच ताई ते घर सोडून तरी जाते, नाही तर तिला घरातून हाकलून देतात. ह्याला संसार म्हणतेस तू? अग संसार म्हणजे तुला काय माहिती ग, संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतच. हे सगळं विसरून पुन्हा एक होणं, याला म्हणतात संसार. आता हेच बघ, एवढं सगळं होऊन सुद्धा भुवनेश्वरी मॅडमनी अक्षराला बोलवलं असं पुन्हा घरी, अगं ती अशीच येणार नाही हे मॅडमना माहिती होत, म्हणून त्यांनी अधिपतीरावांना तिला मानाने घरी आणायला सांगितलं. होळीच्या होमात सगळं अरिष्ट जाळून पुन्हा नव्यानं सुरुवात करायला प्रवृत्त करतायत त्या. याला म्हणतात संसार, याला म्हणतात नाती. आणि काय ग, तुला काय वाटत, माझे आणि तुझ्या बाबांचे कधी भांडणं होत नाहीत? पण या सगळ्या वादातून मार्ग काढून प्रेम वाढवून पुढे जाणं याला संसार म्हणतात. आणि काय ग, मला सांग, तुझं लग्न झाल्यानंतर तुझे आणि निखिलचं कधी भांडणं होणार नाहीत का? आणि ते झाले तर तू काय निखिलला सोडून देणार आहेस? हा तुमचं प्रेम संपणार आहे, तुम्ही लग्न मोडणार आहात का? असं नसतं इरा,
अगं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते आणि वेळ ये म्हटल्यानंतर ती एक दिवस निघूनही जाते काय. बर, भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता. आता काय केलं ताईने परत? अगे इरा, कधीतरी चांगला विचार कर. तिचं सोडाव, याचाच विचार करणार. मला सांगा काय म्हणाले भीमबाई? उद्या रंगपंचमीसाठी त्यांनी आमंत्रण द्यायला फोन केला होता आपल्याला. वाव, किती भारी, क्या बात है. पण विचार करतोय, जायचं का नाही जायचं? त्यांना सरळ नाही कस म्हणणार ना, म्हणून हो म्हटलं खरं, पण ठरत नाहीये नक्की माझ काहीच. बाबा, त्यात ठरवायचं काय आहे? तर भुवनेश्वरी मॅडमचा फोन आलाय म्हणजे जावंच लागेल, आणि तसही धम्माल असणार आहे तिकडे. असेल ग, पण आता तूच म्हणालीस ना की अक्षरा स्वतःच्या मर्जीने तिकडे गेली नाहीये, म्हणजे सगळं आलबेल नसेल, हो की नाही? आता सगळं आलबेलच तिथे असेल कशावरून, नाही का? कशावरून म्हणजे? फोनवरून. फोनवरून? बाबा, अहो आता भुवनेश्वरी मॅडमने स्वतःहून आपल्याला फोन केलाय, म्हणजे सगळं आलबेलच असेल ना. जाऊयात आपण. हिरा, तू सरळ निर्णय देऊन कशी काय मोकळे होतेस ग? आई, त्या भुवनेश्वरी मॅडम आहेत, त्यांना जे वाटतं ना त्या ते सरळ सांगतात, आणि नुसतं सांगत नाहीत, बोलत नाहीत, कृती करतात. आणि त्यांनी फोन केलाय म्हणजे काहीतरी विचार करूनच फोन केला असेल ना. आणि त्यात जर आपण गेलो नाही तर डायरेक्ट गाडी पाठवतील आणि घेऊन जातील आपल्याला. त्या ताईला घेऊन जाऊ शकतात तर आपलं काय, आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचं मन दुखवणं मला योग्य वाटत नाही. काय मुख्याध्यापिका बाई, शाळेत निघाल काय? हो, रजा टाकून द्यायची की हा एक दोन दिवस? शाळा आपलीच आहे, तस बी आता ही दोन दिवस काढलेली रजा वायाच गेली. ज्याच्यासाठी रजा काढली होती ते काय झालंच नाही. होऊ दिले. मला अंदाज होताच मॅडम या सगळ्याचा. अंदाजावर युद्ध जिंकता येत नाहीत सुनबाई. सत्य शोधायला गेलता ना तुम्ही सुनबाई. हा सत्य, पण खरं सत्य हे आहे की आम्ही जिंकलो आणि तुम्ही. मला कबूल आहे मॅडम, मी आत्ता हरली, पण सत्य कधीही हरत नसत. हा तुम्ही हे असं बोलायला लागला का नाही की आमच्या लक्षात येतं की तुम्ही हाडाच्या शिक्षिका आहे. पण एक गोष्ट तुम्ही विसरताय सुनबाई, त्या असत्यमध्ये सुद्धा सत्य असतंच. कधीतरी आमची बाजू समजून घ्या की हा, आमच्या बाजूने विचार करा, फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार कशा पाहिजे करता. मॅडम, मी जर फक्त स्वार्थाचा विचार केला असता तर भावनेला नात्याला महत्व दिलं नसतं, इथे आलेच नसते ना. आणि मॅडम, मला कोण चूक कोण बरोबर हे नाही सिद्ध करायचंय, मला फक्त नात्यातलं सत्य समोर आणायचंय, खऱ्या चेहऱ्यावरचे खरे रंग दाखवायचेत मला. ते आम्ही तुम्हाला उद्या दाखवतोच की नाही, म्हणजे उद्या रंगपंचमी आहे, सूर्यवंशांची रंगपंचमी कशी असते कळल तुम्हाला. मॅडम, जावा जावा शाळेला जावा, उशीर होतोय. अहो, तुमच्या अशा फेरे मारून डोक्यातले विचार थांबणार आहेत का? त्यापेक्षा मी सांगते, तुम्ही बसा बसा, तुम्ही शांतपणे आपण बोलू. बसा. तुमचा असा चेहरा बघितला ना की अजून काळजी वाटायला लागते हो अक्षराची मला. काय करू, हे बघ आत आहे आणि बाहेर आहे, असं नाही ग वागतायत मला. माहिती हो, मला माहिती आहे तुमचा स्वभाव, इतक्या वर्षाच्या संसारात कळालाय ना तुम्हाला. पण मला अक्षराच्या संसाराचं काहीच कळत नाहीये ग. हे बघा, आपण जेवढा विचार करणार ना तेवढा जास्त डोक्यातली कीड चाळवणार आणि मग विचार खात बसणार हो. त्यापेक्षा मी काय म्हणते, आपण जाऊयात तिकडे रंगपंचमीला. हे बघ, तू आता इराची भाषा बोलू नकोस. अहो, मी काय तिकडे धमाल बघायला मिळेल म्हणून जायचं म्हणत नाहीये, पण तिकडे गेल्यानंतर निदान आपल्या डोळ्यांनी तिथली परिस्थिती बघता येईल ना आपल्याला, नाही का? तरी पण मन मानत नाहीये ग, तिथे जाऊन उगाच विचित्र परिस्थिती बघायला मिळायला. हो,
आता एका आदर्श शिक्षकाला विद्यार्थी म्हणून मला समजवायला सांगू नका की सकारात्मक विचार केल्यानंतर सकारात्मकच घडत, हो की नाही विद्या? अगं हीच तुझी जमेची बाजू आहे बघ, तू अगदी योग्य पद्धतीने समजावून सांगतेस. हो बस झालं माझं कौतुक. पण एक सांगू का, कधी कधी चुकून का होईना पण इरा अगदी बरोबर बोलते. हा सर, तिकडे सगळं आलबेल नसत तर भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला फोनच केला नसता ना, हो की नाही? इराच माहिती नाही पण तुला योग्य वाटतंय मग जाऊया. बायकोच एवढं तरी ऐकावं लागणारच ना. काय हो तुम्ही पण ना. त्यात तू मगाशी म्हणलीस ना की एका आदर्श शिक्षकाला मला विद्यार्थी म्हणून समजावून सांगावं लागणार, आणि तू तर काय मुख्याध्यापिका होतीसच, म्हणल्यावर मला ऐकावंच लागणार विद्यार्थी म्हणून. हो ना, मग आता मी जे सांगते ते ऐका. आपण जाऊच येतो तिकडे. हा हो. मम्मी 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 मम्मी. अगं या घरात मी काय काय स्वप्न बघितलेली. महाराणी बनून राहायची आणि राहते काय नोकर बनून. त्यात ती आता मास्तर डीबी आली घरात ते बी महाराणी बनून मानन आली ग. काय ग मम्मी, तुझी बहीण एरवी आपल्या समोर फन्ना काढती आणि तिच्या समोर नांगी टाकती बाई. चंची अगं तू हळू बोल की चंची, येडीस का खोळीस का तू. हे बघ, तिने हे समज केलंय म्हणजे याच्या माग का नाही काहीतरी कारण असेल. उगस नाही करणार ती. अगं काय तर घडलं असेल मम्मी. एवढं काय घडलं असेल ग, आणि तिनं मावशीची अशी कुठली नस दाबली असेल का? मावशी तिला घरात घेऊन आली. हे बघ चंची, जवर ती बाई अधिपतीच्या मनातनं उतरत नाही तवर तुझा नंबर लागणार नाही. हे असं उगस तंतन करण्यापेक्षा का नाही, काय करायचंय त्याचा विचार कर. हा आणि नशीब समज कपाल होळीला तू त्या मावशीच्या नावानं बोंब मारली असत, ती काय तुला बोलली नाही, कळतंय काय? ती कसली काय बोलते, तिला चांगलं माहित आहे ना बोंब का मारली ते. आणि मम्मी समध्या नसल्या ना तरी तीन चार गोष्टी तिच्या मला माहिती आहेत, म्हणून ती भीतीनं काय बी बोलली नसली. म्हणजे कुठल्या गोष्टी, तीन चार गोष्टी कुठल्या? जाऊ दे ग मम्मी, तुला काय करायचंय? हा अगे चंचे, मी तुझी आई आहे का नाही? मम्मी आहे मी तुझी. सांगणार नाहीस वय मला? सांग की. नाही सांगणार. कारण काय मम्मी, या घरात जेव्हा आपल्या भल्यासाठी मी कांड करत होते का नाही, तेव्हा तू मावशी तुला घराबाहेर काढल म्हणून दरवेळी पलटी खाल्ली आणि मला एकटं पाडलंय या घरात. मम्मी मला का नाही कळून चुकलंय, या घरात जो भी दुसऱ्याचा विचार करतो ना त्याचा कवाच काहीच चांगलं होत नसतंय, त्यामुळं माझ्या अपमानाचा बदला मी आज घेईन. अय चंचे, अगं तुझा कसला अपमान झालाय का? अगं एवढं डोसक्यावर छप्पर मिळालंय तुला. हा फकस्त एवढंच आहे की तुला त्या नोकरांच्या खोलीत राहावं लागतं, एवढंच आहे ना? फकस्त नोकरांच्या खोलीत मम्मी? हा त्या खोलीत नाही का एवढे मोठे मोठे डास आहेत. डास तवा चावत्यात ना तवा कळतय काय होतय ते. नाही मम्मी, मी याचा वचपाक काढणार. अगं चंचे, ए उग येड्यागत काय बी बोलू नगस. अगं जे मिळालंय त्याच्या समाधान मान की. नाही मम्मी, मावशीला बी कळलं पाहिजे ही चंची काय चीज आहे ती. आणि तू आता बघच रंगपंचीला मी काय करते. अरे वा बरं झालं येत आली, चल की मला जरा मदत कर. चल ना, काय करतेस तू? अग रंगपंचमी आहे ना तर मग हौदात पाणी सोडायचंय. पाणी? हा अगं नाही नाही, मी अधिपतींना सांगितलं होत. काय? नाही पाण्याने नाही खेळत होत ना आपण रंगपंचमी यावेळी. पान अग खुळी मी आहेस का माझी चेष्टा करतीस, रंगपंचमी ते बिना पाण्याची कशी काय होईल? नाही होणार. अग सणाचं नाव रंगपंचमी आहे, पाणी पंचमी नाही. अगं हे बाई उगा काहीतरी बडबडू नग,
या घरात रंगपंचमी बिना पाण्याशिवाय होत नसती. तू मला असं काहीतरी करायला सांगशील आणि मावशी माझी बिना पाण्याने करेल. चल मला मदत करायला. नाही नाही नाही, बघ ह्यावेळी आपण पाण्याची नासाडी नाही करणार. अगं आधीच पाणी कपात सुरू झालीय, धरणांमधलं पाणी आटलंय, उन्हाळा सुरू झालाय, आपण पाणी जपून वापरलं पाहिजे. आपण रंगपंचमी पाण्यानं केली म्हणून काही धरणातलं पाणी संपणार नाही मास्तरीन बाई. अगं प्रत्येकानं असाच विचार केला तर कसं होणार? आपण जर पर्यावरणाचा विचार केला नाही तर पर्यावरण आपला विचार करेल का? हे बाई मावशीला नाही पटणार ते घरातलं पर्यावरण बिघडल. यात न पटण्यासारखं काहीच नाही आहे. मी पटवून देईन मॅडम, पण आपण काही झालं तरी पाणी वापरणार नाही. तू हे म्हणतेस खरं, पर मावशीला सांगावं लागेल, तिची परवानगी घ्यावी लागेल. ती जर होय म्हणली ना का मग तू म्हणशील तसं करू. हा मी आलेच मावशीला सांगून.